महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक आणि बाल संस्कार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बाल संस्कार शिबिराचे आयोजन नेरूळ येथे करण्यात आले। या शिबिरात बाल वयापासूनच त्यांच्या मनावर सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संगोपन, वृक्ष संवर्धन, कायदे विषयाचे ज्ञान, दुर्ग संवर्धन यासह अनेक विषयांवर या केंद्रातून बालकांना प्रशिक्षण देण्यात येत असून प्रतिवर्षी किमान 2 शिबिर भरवत असल्याचे येथील शिक्षक सांगत आहेत। तर राज्यात अशा प्रकारचे 8500 केंद्र असून या संस्कार केंद्रातून शेकडो बालके प्रशिक्षण घेत असल्याची यावेळी सांगण्यात आले। यामुळे संस्कार केले तरी संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल असं महत्त्व सांगणारे हे शिबिर खऱ्या अर्थानं बाल मनावर बाल वयातच चांगले विचार टिकवणारे आहे। याबाबत भावना संस्कार केंद्राच्या शिक्षकांनी आपले मत व्यक्त केलं आहे की आपण आपल्या मुलांना सगळं काही देतो, कधी कधी असं वाटतं की त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या म्हणजे आपलं पालकत्व संपलं, पण असं नसून आज जर आपण विचार केला तर जितकं सुशिक्षित मुलांचं प्रमाण वाढते त्याच पद्धतीने किंवा त्याच पटीहुना किंबहुना त्याहीपेक्षा जास्त पटीने वृद्धाश्रमांची संख्या वाढते। मग एकीकडे आपण मुलांना सुशिक्षित करतो पण सुसंस्कार देण्यात कुठेतरी कमी पडतोय आणि आज हे फार मोठं कार्य या मार्गातर्फे केलं जातं, कारण आमचे गुरुवर्य गुरुमाऊली नेहमी म्हणतात संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल। आणि या राष्ट्राला या धर्माला जर टिकून ठेवायचं असेल तर संस्कारांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि ते संस्कार देण्याचं कार्य आज परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण राज्यभरामध्ये हे चालू आहे। त्यामध्ये कधी जास्त कधी कमी होत जातात, परंतु मिनिमम 100 मुलं हे प्रत्येक केंद्रामध्ये आहेत। तुम्हाला काय वाटतं मॅडम, असले जे जे संस्थान आहे ते अजून नवी मुंबईमध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप अजून वाढवायचे वाढले पाहिजे का होणार आहेत की वाढले पाहिजे? नक्कीच वाढतेच आहे, संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, कारण आमचे गुरुवार्य जे परमपूज्य गुरुमाऊली आहेत ते म्हणतात आपल्याला 2 पायाची केंद्र बनवायची, म्हणजे 4 भिंतीमध्ये अडकून न राहता आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मूल हे सुसंस्कारित होणं ही काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीने हा मार्ग चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी केंद्र दिवसेंदिवस वाढतच आहे। त्याच्यामध्ये पूर्णतः अतिशय सुंदर पद्धतीने यामध्ये माहिती दिलेली आहे की विवाह जमवताना कसे जमवले, विवाह जमवल्यानंतर जेव्हा बाळ गर्भामध्ये असतं त्यावेळेपासून गर्भवती मातेचा आहार विहार कसा असावा आणि यापेक्षा पूर्ण परिपूर्ण असा हा ग्रंथ आहे एक माणूस घडवण्यासाठी। तर हा एक ग्रंथ हा मार्ग अंतर्गत होतो। दुसरा आहे हा बालसंस्कार पाठ्यक्रम ग्रंथ, ज्याच्या अंतर्गत मुलांना प्रत्येक विषयाचं ज्ञान कसं द्यावं, फक्त आध्यात्मिकच नव्हे तर पूर्ण परिस्थितीचं ज्ञान कसं द्यावं याबद्दल या पाठ्यक्रम ग्रंथामध्ये माहिती दिलेली आहे। प्रत्येक बालसंस्कार केंद्र प्रत्येक रविवारी पूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथे स्वामी समर्थ सेवा केंद्र आहेत तिथे हे बालसंस्कार राबवले जातात, ज्या अंतर्गत सगळीकडे एकसारखेपणा यावा म्हणून हा जो ग्रंथ आहे हा मार्गतर्फे प्रकाशित केला गेला आहे। आवाज टीव्ही साठी प्रज्ञा सिंग, नवी मुंबई। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।